सभ्य सर्व मराठा बंधु भगन नमस्कार करते अनेक वर्षापासन एक नारा ऐकत है। आज ही नारा पूर्ण महाराष्ट्र मधे आम ऐसा मिलत है, एक मराठा लाख मराठा, एक मराठा काय करू शकतो हे मनोज भाई ने दाखवून दिलेले आहे। तुम्ही फक्त विचार करा कि मनोज पाटील साहेब सोबत लाख मराठा आंदोलनासाठी बसले असते तर त्याचा परिणाम काय झाला असता। बहुतेक निर्णय तुम्हाला भरावा लागण्याची वेळ आली असती। आता डॉक्टरची टीम आलेली आहे आणि त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांचं वजन किती झालेलं आहे हे मेजर करायचं आहे। मी डॉक्टरांना सांगतो मनोज पाटीलांचं वजन किती आहे हे महाराष्ट्रामध्ये फिरून येऊन तुम्ही बघा की किती वजन आहे त्यांचं। एक मराठा मध्ये काय ताकद असते ते सगळं महाराष्ट्राला हादून टाकलेलं आहे हे आमचा बंधू त्याचा समर्थक त्यांना साथ देण्यासाठी मी इथे आलेलो आहो। आणि मी फक्त आज मराठ्यांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे आज ही घोषणा नाही केलेली आहे। 2014 ला मी आमदार झालो होतो आणि माझं भाषण आहे, विधानसभेतला भाषण आहे, युट्यूबवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता बघू शकता। त्यावेळी मी मागणी केली होती की मराठा समाजामध्ये असे अनेक परिवार आहे, 80% जे मराठा समाजातले जे युवा आहे त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे। हे कधी गोष्ट आहे की राजनीतीसाठी मराठा समाजातले खूप मोठे बुराई इतके मोठे झाले, इतके भर गेलेले आहे की खाली आमच्या समाजातला युवा काय करत आहे, शेतकरी काय करत आहे, त्यांना कसं कष्टाचं जीवन जगण्याची वेळ आलेली आहे हे बघायला ते तयार नाही होते। त्यावेळी 2015 ला मी एका भाषणामध्ये विधानसभेच्या भाषणामध्ये मी बोललो होतो, माझा अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला 2015 ला आम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहे, त्यांचंही भाषण आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की कोणाचाही विरोध नाही आहे, कोणाचाही कोणत्याही पक्षाचा विरोध नाही। माझी वेळ आली नंतर भाषण करण्याची तर मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं होतं हे ही भाषण आहे की भारतीय जनता पार्टी तयार आहे, शिवसेना तयार आहे, काँग्रेस तयार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, एमआयएम सुद्धा तयार आहे। मग कुठल्या अडचणी सांगा, सगळ्याच राजनैतिक पार्टी तयार असल्या नंतरही तुम्ही का देत नाही, कुठे अडचण आहे? 20,000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर 3 वर्षांमध्ये आम्ही हे कम्प्लीट करू शकतो, हे सरकारनी सिद्ध करून दिलेले आहे। मग लाखोच्या संख्येने जे मराठा समाज रस्त्यावर उतरून मागच्या अनेक वर्षापासून जे आंदोलन करत आहे त्यांना न्याय का मिळत नाही, हेच मराठा समाज आहे ज्यांनी जगाला दाखवले होते।
पण जगाला दाखवले होते। विदेशात लोकांनी विदेशाच्या पेपरमध्ये टेलिव्हिजनमध्ये जेव्हा मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता त्यांना महाराष्ट्रामध्ये अनेक असे मोर्चे काढले होते लाखोंच्या संख्येने। कुठेही एक ही साधी अशी आपली एक घटना घडली नाही होती। म्हणून मी आपल्याला सलाम करतो, मी सलाम करतो आपल्याला। आणि तुम्ही ज्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे मी सलाम करतो। पण आज हे दुर्दैवच पहले सरकार के हम खून चूस रही है कि अभी डॉक्टर लोग भी आके खून निकाल रहे हैं। मनोज जरांगे पाटिल शेर का बच्चा है, छोटे मोटे खून के खतरों से घबराने वाला नहीं। मित्रांनो, आज वर्धाची ओळख कशामुळे आहे तर गांधीजींचा तिथे आश्रम आहे। आज तुमचं हे गाव ची ओळख जिथे फक्त मला सांगण्यात आलेले आहे 3,500 लोकांचं हे गाव, 600 परिवारातलं हे गाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण देशामध्ये याची ओळख झालेली आहे। फक्त एक माणसामुळे। हिंदीमध्ये कहावत आहे ना, सौ सोनार की हे सौ सोनार असेल पण मी व्यवहार इथे बसलेला आहे। आणि त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे। मी परवा मुंबईहून येत होतो चिकलठाणा हवाई अड्डे पर जेव्हा माझा फ्लाईट आलं तर 2 प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स तिथे उभे होते, खूप सारा मीडिया तिथे होतं, खूप सारे कार्यकर्ते तिथे होते। मला सांगण्यात आलं की खूप मोठे मोठे नेते जालनाकडे अंतरवाली गावाकडे चाललेले आहे। मला एक प्रश्न आला की इथे येण्याच्या ऐवजी कोणी सगळे मुंबईमध्ये बसले असते आणि एक आवाजाने हे मागणी केली असती की आपण सर्व राजनैतिक पक्ष एकत्र येऊन मलाही बोलावले असते, मीही समर्थन केलं असतं आणि हे निर्णय केलं असतं तर आज 7 दिवसापासून हे मनोज भावना अन्न सोडून सगळं काही सोडून आपल्या समाजाच्या हितासाठी असा बसण्याची वेळ आली नसती। पण तरी सुद्धा आज माझ्या मनात ही एक शंका आहे, कारण का राजेंद्र दादे पाटील जे एक आपला मराठा समाजातले एक चांगले कार्यकर्ते आहे ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला पत्र दिलं की आजचा जे बंद आहे त्याच्यामध्ये आमचा समर्थन। त्यांच्या येण्याच्या अगोदरच मी निर्णय घेतला होता, माझा ट्विट केलं होतं की मराठा समाजाचं जे जे आंदोलन असणार आहे आरक्षणासाठी त्याचं 100% समर्थन आम्ही करणार आहे। तुम्ही नाही मागितलं तरीही आम्ही समर्थन करणार आहे। तर त्यांनी मला एक पत्र दिलं, त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या 16 मार्चचं एक भाषण ऐकवलं। त्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली होती की जसं दुसऱ्या राज्यामध्ये मराठा समाजांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या धर्तीवर मराठवाड्याचे जे आमचे मराठा बंधू आहेत त्यांनाही देण्यात यावं। त्याच्या नंतर काय झालं की एक कमिटी स्थापित करण्यात आली आणि त्या कमिटीला 3 महिन्याचं टाईम देण्यात आलं होतं। त्या 3 महिन्याच्या टाईममध्ये जे जे जिल्हाधिकारी आहेत मराठवाड्याचे, जे रेव्हेन्यूचे सेक्रेटरी आहेत, प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, विभागीय आयुक्त आहेत यांची एक कमिटी स्थापित करण्यात आली होती आणि त्या जीआरमध्ये असं लिहिलेलं आहे की 3 महिन्यामध्ये हे अहवाल सादर करा।
तो तीन महीना की गाला थी संपी 29 ऑगस्ट का आज सप्टेंबर सुरू है मला हे जेव्हा मी चौकशी केली तर मला असं कळालं की तीन महिन्यांमध्ये रिपोर्टर 16 एक मीटिंग कशी झाली नाही त्याची एक मीटिंग त्यांनी घेतली नाही घेतली असेल तर दाखवा कुठे आणि कधी ही मीटिंग घेतली म्हणजे याचा अर्थ हे आहे की किती दिवस बसणार किती दिवस आंदोलन करणार एका दिवसात असं येईल ते थक हार के बैठ जाएंगे मग अपना काम जो सुरू आहे मी मनोज भाईला हे सांगतो की मनोज भाई एक भाव म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो तुम्ही अनशनवर बसले तुम्ही काही खाल्लं पिलं नाही तर नक्की तुमची तब्येत तुमची जे लढण्याची ताकद जे आहे ते कुठे ना कुठे कधी ना कधी ते कमी होते म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की तुमची लढाई जी आहे ते सुरू ठेवा आणि आता इथून बाहेर निघा मुंबईला दाखवून घ्या की आम्ही आता 1,00,000 मराठा तिथे बसणार आहे कारण असे लोक समाजामध्ये खूप सारे लोक आपल्याला मिळते हे दुर्दैवाने मी सांगतो की मराठा समाजातले जितके नेते आहे मोठे मोठे नेते आहेत किती शिक्षण संस्था त्यांची झालेली आहे किती मोठे मोठे ते पुरावी झालेले आहेत आणि कुणाच्या ताकदीवर ते इतके मोठे झालेले आहेत तर तुमच्या ताकदीमुळे ते इतके मोठे झालेले आहे पण मोठे झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काय करायचं आहे लोक मला कालपासून हे विचारत आहे की साहेब मुस्लिम समाजालाही हायकोर्टांनी 5% रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता तुम्ही त्यांच्यासाठीही एक आंदोलन उभे करा मी त्यांना हे म्हटलेले आहे की आज मी माझा मोठे बांधव मराठांच्या सोबत उभे राहणार आहे उद्या वेळ पडली तर हे मराठा माझ्या सोबत उभे राहतो आणि मी विधानसभेमध्ये ही बोललो होतो की आज हमारे बड़े भाई को दे दो कल छोटा भाई इंतजार कर लेगा आणि हे आज काळाची गरज आहे मलाही माहित आहे की आज कशा परिस्थिती आहे आज तलाठींचा एग्जाम आहे बघा ते कसे लाखोंच्या संख्येने लोकांना मुलांना नोकरी पाहिजे मुलींना नोकरी पाहिजे तर नोकरी मिळत नाही आणि सरकार त्याच्यामध्ये सिरियस असेल तर एक मीटिंग घ्या आणि ज्या प्रकारे आमचे डॉक्टरनी सांगितलं की आता वेळ आलेली आहे की सरकारच्या जे प्रतिनिधी मंडळ येतील ते त्यांनी काही निर्णय घेऊनच इथे घ्या आणि तुम्ही इथे आले नाही तर आम्ही तुमच्यासोबत मुंबईला आज येण्यासाठी तयार आहे सर्व लोक तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने तुमच्या परिवारांच्या वतीने मी तुमच्या एक भाई म्हणून हे सांगतो की आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे फक्त एका माणसाच्यामुळे म्हणून त्यांना हे कळत नसेल त्यांना हे जे नाव आपण घेत आहे त्याचा अर्थ काय आहे त्यांना आतापर्यंत कळालेला नसेल आणि नाव काय आहे मराठा जेव्हा आपल्या मुंबईपर्यंत त्यांच्या बापांनाही द्यावं लागणार आहे त्यांच्या बापांनाही द्यावं लागणार आहे कारण जे सामान्य माणूस जेव्हा एका रस्त्यावर उतरतो तर त्यांची ताकद काय असते हे सगळ्यांना कळतं म्हणून असं नाही आहे एकदा एक लहानसा गावामध्ये
इतके मोठे मोठे पुढारी हेलिकॉप्टर वरून कशासाठी येत आहे त्यांना माहित आहे. उद्याचा त्यांचा भविष्य तुमच्या हातात आहे. कुठे त्यांना पाठवायचं आहे त्यांच्या हाताचे आहे. म्हणून प्रायव्हेट हेलिकॉप्टरने दर काही तासाने मोठे मोठे पुढारी येत आहे. आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. मराठा समाजाला रिझर्वेशन आरक्षण मिळालंच पाहिजे हेच आमची मागणी आहे. आणि हे सरकार लवकरात लवकर पूर्ण करते हे आमची अपेक्षा आहे. ही भावना आहे. खूप खूप धन्यवाद. मैं यहाँ पर अंतरवाली गांव में आए हैं. यहाँ पर जो मराठा समाज का जो आंदोलन चल रहा है उस आंदोलन के दौरान किस तरीके से पुलिस ने इनके ऊपर लाठियाँ बरसाई है इनकी मांग को लेकर हमने चर्चा किए है. और ये बताया है कि मराठा समाज के रिजर्वेशन की मांग जो है ये कोई नई मांग नहीं है. पिछले कई सालों से ये अपने समाज के लिए मांग कर रहे हैं. दो बेनिफिट्स मराठा समाज को तेलंगाना के अंदर, आंध्र प्रदेश के अंदर, तमिलनाडु के अंदर और दूसरे राज्यों के अंदर मिलता है. वही बेनिफिट कम से कम मराठवाड़ा के जो निज़ाम की टेरिटरी हुआ करती थी, हैदराबाद का हिस्सा हुआ करता था, वहाँ के मराठाओं को ये बेनिफिट्स मिलना चाहिए करके. इस बारे में सरकार के साथ इनकी चर्चा हुई थी. मुख्यमंत्री साहब ने विधानसभा के अंदर घोषणा की थी 16 मार्च के उनके भाषण के अंदर कि हमने कमेटी बना दिए है करके. और उस कमेटी को कहा गया था कि 3 महीने के अंदर अपनी रिपोर्ट पेश करना. उस कमेटी के अंदर पूरे जितने डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स हैं, मराठवाड़ा के डिविजनल कमिश्नर है और सेक्रेटरीज़ है, इन सब की कमेटी बनाई गई थी. और उनको कहा गया था 3 महीने के अंदर रिपोर्ट दे दो. रिपोर्ट देना तो बहुत दूर की बात, उस कमेटी की एक मीटिंग भी नहीं हुई थी. यानी कि इसका मतलब ये है कि ऐसा आंदोलन होगा तो हम कुछ ना कुछ तो भी कागजी कार्रवाई कर डालेंगे, फिर आंदोलन ख़त्म हो जाएगा, फिर हम थोड़ा सा आराम कर लेंगे करके. लेकिन इस बार मुझे चिंता इस बात की सता रही है, एक मराठा ने पूरे महाराष्ट्र को हिला के रख दिया है. अगर ये पूरा समाज अगर कलकत्ता नगर मुंबई में आ गया, अगर ये पूरा समाज अगर सड़कों के ऊपर आ गया तो क्या हालत हो सकती है. इसको गंभीरता से लेने की ज़रूरत है. इसलिए मैं सरकार से अनुरोध करूँगा कि आपका फैसला जल्द से जल्द, इससे पहले कि मराठा युवाओं का गुस्सा सड़कों के ऊपर दिखाई दे, हम चाहते हैं कि सरकार ने इस बारे में जल्द से जल्द कोई फैसला लेके इनको सुनाए. सुबह से बैठक चल रही है, सुबह से बैठक चल रही है मगर कुछ निर्णय. देखिए ये बैठक सब नाटक होते हैं. पिछले कई सालों से इनकी बैठकें ही चल रही है. उसमें अगर इनको देने का है तो इनके पास पूरी जानकारी है, इनके देने की मंशा नहीं है. मुझे आप ये बताइएगा कि इनकी दिक्कत कहाँ पे है, जब सब राजनीतिक पार्टियाँ जो महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करते हैं, जो पूरे महाराष्ट्र का अलग अलग राजनीतिक पार्टियां, चाहे उसके अंदर भारतीय जनता पार्टी ले लीजिएगा, शिवसेना छोटी मोटी दोनों भी ले लीजिएगा, कांग्रेस ले लीजिएगा, राष्ट्रवादी ले लीजिएगा, MIM ले लीजिएगा, अगर हम पूरे के पूरे तैयार है तो दिक्कत कहाँ पे है पहले आप हमको ये बताइए. दिक्कत यही है कि आप इस समाज के साथ सिर्फ खिलवाड़ करना चाह रहे हैं, इनका सिर्फ राजनीतिक उपयोग करते हुए आए हैं. आपने इनके नेता अगर आप देखेंगे, मराठा समाज के 100 परिवार ऐसे हैं जो इतने बड़े हो चुके हैं और जितने ऊपर जा चुके हैं इसी समाज के ताकत के ऊपर, कि अब उन्हें नीचे अपना समाज दिखाई ही नहीं देता है. शिक्षण सम्राट बन गए हैं, कॉपरेटिव सेक्टर, बैंक इनके हाथ में ले लिए है, शुगर फैक्ट्रीज ले लिए है, जिनिंग मिल्स ले लिए है, लेकिन गरीब मराठा समाज का जो युवा है, लड़का है, वो अपनी रोज़गार के लिए, अपनी नौकरी के लिए किस तरीके से परेशान है. उनको इंसाफ दिलाने के लिए कम से कम कुछ ना कुछ तो, अरे अपने समाज के लिए अगर आप नहीं कर सक रहे हैं तो महाराष्ट्र का कहाँ से भला करने वाले हैं आप. सर बंद का भी आपने आह्वान किया? नहीं, देखिए हमने आज औरंगाबाद में जो बंद मनाने का ऐलान किया गया था हमने उसको पूरा समर्थन किया है. हमने आज अपने जितने भी लोगों से हमने अनुरोध किया था कि पूरी तरीके से इस बंद को कामयाब करें. और मुझे खुशी है कि किसी भी तरह की कोई घटना ना होते हुए ये बंद 100% हम सब ने मिल के है तो उसको सक्सेसफुल कराया है. आपको लगता है कि मराठा के साथ मुसलमानों को भी रिजर्वेशन मिलना चाहिए? देखिए लोग मुझसे ये कह रहे हैं कि एक मुसलमानों के लिए भी हाईकोर्ट ने है तो ये फैसला किया था कि मुसलमानों को रिजर्वेशन मिलना चाहिए करके. 5 मिनट अदालत का फैसला है, लेकिन हमको मालूम है कि उस वक्त 2013 में जब इलेक्शन को महज 6 महीने रह गए थे तो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार ने ऐलान कर दिया था कि इनको रिजर्वेशन दे देंगे करके. उसके बाद सरकार बदल गई तो रिजर्वेशन का मामला भी ठंडे बस्ते में चला गया है. आज हम ये कह रहे हैं कि हम सरकार से ये अनुरोध कर रहे हैं कि आज हमारे मराठा समाज के जो भाई है वो हमारे बड़े भाई है. हमारे बड़े भाई को आप है तो पहले रिजर्वेशन दे दिएगा, फिर छोटा भाई मैदान में उतरेगा इनका सहारा लेके कि चलिए अब हमारे को भी रिजर्वेशन चाहिएगा करके. उसके लोकसभा
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।